Hello students, today we are going to learn standard first subject English. Jungle Safari. इयत्ता पहिली मधील इंग्रजी विषयातील जंगल सफारी हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. Look at the picture for a minute. Close the book and tell the name of animals. चित्रांकडे एका मिनिटासाठी पहा. पुस्तक बंद करा आणि प्राण्यांची नावे सांगा. डियर हरिण, एलिफंट हत्ती, मंकी माकड, बेअर अस्वल अँड मुंगी, फ्लाय माशी, बी मधमाशी, बटरफ्लाय फुलपाखरू, कॅमल उंट, टॉर्टॉइस कासव, स्नेक साप, पीकॉक मोर, स्क्विरल खार, रॅबिट ससा, टायगर वाघ, लायन सिंह. लाईक दिस वी नो द ॲनिमल्स नेम. याप्रमाणे आपल्याला प्राण्यांची नावे माहीत आहेत. आता आपण त्यावरील स्वाध्याय सोडवूया. लुक ॲट द पिक्चर अँड अँसर. चित्राकडे पहा आणि उत्तरे द्या. ए स्पॉट द ॲनिमल्स हुज नेम एंड्स विथ, म्हणजे त्या प्राण्याला खून करायचे आहे ज्याचं नावाची शेवट पुढील अक्षरांनी होते. पहिलं आहे द साऊंड एल. एल या साऊंडने म्हणजेच आवाजाने शेवट होणाऱ्या, म्हणजेच ल या आवाजाने शेवट होणाऱ्या प्राण्याचे आपण खून करून दाखवायचे आहेत. या ठिकाणी प्राण्यांची चित्रे आहेत आणि त्यांपैकी ल या अक्षराने शेवट होणाऱ्या प्राण्याला आपल्याला खून करावायचे आहे. ल या अक्षराने शेवट होणारे प्राणी आहेत कॅमल अँड स्क्विरल. नेक्स्ट आहे द साऊंड टी म्हणजेच ट. म्हणजे ट या अक्षराने शेवट होणाऱ्या किंवा आवाजाने शेवट होणाऱ्या प्राण्याला आपल्याला खून करावायचे आहे. ट या आवाजाने शेवट होणारे प्राणी आहेत इलेफंट अँड रॅबिट. पुढील आवाज आहे क. म्हणजेच क या आवाजाने शेवट होणाऱ्या प्राण्याला खून करायची. क या आवाजाने शेवट होणारे प्राणी आहेत स्नेक अँड पीकॉक. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे स्पॉट द ॲनिमल्स हुज नेम बिगेन विथ, म्हणजेच अशा प्राण्याला खून करायचे आहे ज्याच्या नावाची सुरुवात या अक्षरांनी होत आहे. पहिला आहे द लेटर बी. म्हणजे बी ने सुरू होणाऱ्या प्राण्याचे आपल्याला खून करून दाखवायचे आहेत. बी या लेटरने सुरू होणारे प्राणी आहेत बेअर अँड बटरफ्लाय. नेक्स्ट लेटर टी. म्हणजे टी या लेटरने सुरू होणारे प्राणी शोधायचे आहेत आपणाला. टी या लेटरने सुरू होणारे प्राणी आहेत टॉर्टॉइज अँड टायगर. नेक्स्ट लेटर एस. म्हणजे एस या लेटरने सुरू होणारे प्राणी आपण शोधूया. एस या लेटरने सुरू होणारे प्राणी आहेत स्नेक अँड स्क्विरल. नेक्स्ट क्वेश्चन. स्पॉट द नेम्स ऑफ ॲनिमल विच एंड्स विथ, म्हणजे त्या प्राण्याला आपल्याला खून करावायचे आहे ज्याची नावाची शेवट पुढील अक्षरांनी होते. द लेटर ई. म्हणजे ई या अक्षराने शेवट होणाऱ्या प्राण्याला आपल्याला खून करावायचे आहे. आणि ई या अक्षराने शेवट होणारे प्राणी आहेत बी. हा एकच प्राणी आहे ज्या प्राण्याच्या अक्षरांची शेवट ई या अक्षराने होते. नेक्स्ट लेटर आहे टी. म्हणजेच टी या अक्षराने शेवट होणाऱ्या प्राण्याला आपणाला शोधावायचे आहे.
टी या अक्षराने शेवट होणारे प्राणी आहेत इलेफंट, अँट अँड रॅबिट. नेक्स्ट लेटर वाय. वाय या अक्षराने शेवट होणारे प्राणी. वाय या अक्षराने शेवट होणारे प्राणी आहेत फ्लाय अँड बटरफ्लाय. अशा प्रकारे आज आपण इयत्ता पहिलीमधील इंग्रजी विषयातील जंगल सफारी हा घटक अभ्यासला. धन्यवाद.